पारनेर तालुक्यातील कवर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र श्री केदारेश्वर देवस्थान येथे आज अनेक भाविकांनी मोठ्या मनोभावे केदारेश्वराचे दर्शन घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सलग 2 वर्ष बंद होते. आज शेवटच्या श्रावणी सोमवारी भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले होते. केदारेश्वराचे महाद्वारामध्ये भाविकांसाठी आज संगीत भजनाचे आयोजन केले होते. यावेळी भाविकांनी देवदर्शनासह भजनाचाही आनंद घेतला. उंच डोंगरावर असलेले केदारेश्वराचे सुंदर मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये असलेली सुंदर गार्डन भाविकांना नक्कीच भुरळ घालत होती. ग्रामस्थ व केदारेश्वर देवस्थानच्या वतीने मायभूमी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक दत्ता गाडगे सर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी झालेल्या भजनामध्ये संपादक दत्ता गाडगे यांनीही फकवाद वाजनाचा आनंद लुटला. यावेळी बोलताना भाविक भक्तांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात याच बातमीचा आढावा घेतलाय मायभूमी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. पाहुयात बातमी विस्ताराने. तालुका पारनेर श्रावण पोळ्याच्या निमित्ताने आम्ही इथे बाबुलवाडीला शंकराच्या दर्शनासाठी आलो आहे. आजपर्यंत 1.5 वर्षापासून मंदिर बंद असल्यामुळे देवदर्शनाचा योग येत नव्हता. आज पोळ्याच्या निमित्ताने आम्ही इथे बाबुलवाडीला आलो आहे. कसं वाटलं तुम्हाला आता बरेच दिवस बंद होतं मंदिर?
आता आम्ही इथं देवळात दर्शन घेतल्यानंतर इथं भजन चालू होतं, हे अतिशय उत्कृष्ट असं भजन चालू आहे. माझं नाव प्रमोद आयर, गावाचं नाव देवीवर आहे. या ठिकाणी शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त मी आणि माझे मित्र बाबाजी वरखडे या ठिकाणी स्वयंभू केदारेश्वर बाबुळवाडा या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी जवळजवळ एक वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मंदिरं बंद होती. या ठिकाणी आज मंदिर चालू आहे आणि या ठिकाणी केदारेश्वराचं दर्शन घेऊन अतिशय मनाला प्रसन्नता लाभलेली आहे. तसेच या ठिकाणं बाबुळवाडा या गावानं हा परिसर अत्यंत शोभनीय देखणीय असा बनवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आज शंकराचं दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.